पिंपळे बुद्रुक येथील शिवारात झालेल्या खुनाचा पोलिसांनी अनडिटेक्ट गुन्हा केला उघड. खूप प्रयत्नांनी पोलिसांना गुन्हेगारास पकडण्यात मिळाले यश. 10 दिवसात लावला छडा. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली सविस्तर माहिती. पहा वेगवान सातारा न्यूज. प्रेत सापडलेला होता, याची ओळख पटलेली होती. ह्या व्यक्तीचं नाव भगवान मच्छिंद्र सपकाळ, राहणारा पिंपळे बुद्रुक असं होतं. ह्या व्यक्तीच्या ओव्हरऑल त्याच्या सगळ्या गोष्टीची माहिती काढल्यानंतर लक्षात आला की ह्या व्यक्तीचा खून झालेला आहे. तात्काळ वाठार पोलीस स्टेशनला 302 प्रमाणे एक गुन्हा दाखल करण्यात आलेला. याच्यामध्ये याचा तपास API हुलगे वाठारचे प्रभारी हे स्वतः करीत होते. ह्या गुन्ह्याचं वैशिष्ट्य असं होतं की या गुन्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्याला पुरावा किंवा साक्षीदार सापडत नव्हता. सदर गुन्हा हा सकाळच्या वेळीत घडलेला होता, तरीही गावाचा कुठलाही व्यक्ती ह्या खूनमध्ये काय पुरावे आहे, कोण आला, कोण गेल्याच्या बाबतीत कोणाकडे काहीच माहिती नव्हती. जवळजवळ याच्यामध्ये 100 पर्यंत लोकांना याच्यामध्ये तपासण्यात आला. वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना त्यांच्याकडून विचारपूस करण्यात आली, परंतु काहीच आपल्या हाती लागलं नाही. असं होत होत 17 दिवस उलटून गेले या गुन्ह्यामध्ये आणि कुठलाही पुरावा आमच्याकडे नव्हता. याच्यामध्ये एकत्रित स्थानिक गुन्हे शाखेचे देवकर साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम, शिंगाडे साहेब, भोरे साहेब, सुधीर पाटील, हे सगळे मिळून तपास करत होते. आणि त्याचबरोबर वाठारची टीम, हुलके साहेब आणि SDPO कोरेगाव, सोनाली कदम, हे पण त्याच्यामध्ये मॉनिटरिंग करत होते आणि तपासमध्ये मार्गदर्शन करत होते. आम्ही याच्यामध्ये प्रयत्न, जेव्हा आमच्याकडे साक्षीदार यायला संपले सगळे आणि त्यांचा आम्ही पुरावा घेतला, त्याच्यानंतर आम्ही तांत्रिक तपासकडे वळलो. आणि तांत्रिकदृष्टी बरेच गोष्टीमध्ये आम्ही एक एक करून प्रयत्न करायला सुरुवात केली. याच्यामध्ये काही आम्हाला लोक असे सापडले ज्यांच्यावर आम्हाला संशय होता. आणि असं एक व्यक्तीला 2 मार्च 2024 या तारखेला ताब्यात घेण्यात आला. आणि ताब्यात घेऊन त्या व्यक्तीकडून आपण विचारपूस करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी काही उत्तर नाही दिले, परंतु इंटरोगेशनमध्ये जेव्हा त्याला आम्ही काही गोष्टी दाखवल्या, त्यानंतर त्यांनी कबुली दिली की सदर जो गुन्हा आहे हा त्यांनीच केला होता. हा व्यक्ती त्याच गावाचा आहे आणि हा जो मयत आहे त्याचा तो ओळखीचा होता. आणि ओळख असल्यामुळे दोघांचा एकमेकांवर विश्वास होता. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी हा व्यक्ती, हा जो आरोपी आहे, हा मयताला भेटला. त्या ठिकाणी त्यांची आपसात काही बोलणं झालं, त्याच्यामध्ये त्यांची भांडणंही झाली. आणि भांडणं झाल्यानंतर त्यांनी एक ब्लंट ऑब्जेक्ट, एक रॉडसारखा एक ऑब्जेक्ट घेऊन मग ह्या व्यक्तीला त्याच्यातून मारहाण केली आणि मग तो व्यक्ती शेवटी मयत झालेला आहे. याच्यामध्ये ह्या आरोपीला आता अटक करण्यात आलेली आहे. अटक करून याला माननीय न्यायालयाच्या समोर हजर करण्यात आलेला आहे. आणि याच्यामध्ये आता सध्या हा आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे. आणि आम्ही प्रयत्न आता असा करतो आहे की ह्या आरोपीकडून ह्या गुन्ह्यामध्ये जे त्यांनी शस्त्र वापर केलेला आहे किंवा अजून काही पुरावे त्यांनी लपवलेले असतील, जसे मोबाईल फोन असेल किंवा इतर काय साहित्य असेल, याचा आम्ही आता शोध करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याचबरोबर ह्या गुन्ह्याच्या बाबतीत त्यांनी आणखीन कुणासोबत काय कट केला होता का किंवा आणखीन काय लोकांकडे याची माहिती दिली होती का, या बाबतीत देखील आम्ही आता सध्या तपास करतो आहे. याच्यामध्ये हा जो व्यक्ती होता, हा व्यक्ती जो आहे हा थोडासा याच्यामध्ये तृतीय पंक्तींचे थोडेसे याच्यामध्ये काय गुण होते. आणि हा व्यक्ती, हा जो आरोपी आहे, याच्यासोबत बोलताना थोडासा वेगळ्या प्रकारे बोलला. त्याला त्या गोष्टींचा राग आला मनात, त्यांनी त्याच्याशी भांडणं केलं आणि भांडणं केल्यानंतर मग हा गुन्हा त्यांनी केलेला आहे. इतके शुल्लक कारणावरून असं वाटतं तुम्हाला? हा जो आरोपी आहे तो आरोपीचा इंट्रोगेशनमध्ये, आता मी पण स्वतः त्याचा इंट्रोगेशन केलेला आहे, त्या इंट्रोगेशनमध्ये त्याचं असं म्हणणं आहे की हा जो मयत आहे तो मयत काही वेळा आधी पण त्याला त्रास दिला होता, त्याला थोडासा वेगळ्या प्रकारे त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. आणि हे सगळ्या गोष्टींचा राग त्याच्या मनात होता. आणि त्याचं म्हणणं आहे की काही महिलांना देखील त्यांनी काही त्रास देण्याचा प्रयत्न केला होता, असा पण राग त्याच्या मनात होता. हे सगळं एकंदरीत राग त्याच्या मनात होता. आणि त्या दिवशी जेव्हा त्याचं संभाषण झालं त्याच्यासोबत, तेव्हा हे सगळं राग पूर्णपणे उफाडवर आला आणि मग त्यांनी हा कृत्य केलेला आहे. काहीच रेकॉर्ड नाही आहे त्याचा. साधारण गावाचा एक मुलगा आहे. अजिबात असा काही रेकॉर्ड वगैरे नाही. हा जो स्पॉट आहे हा पिंपळे बुद्रुकमध्ये सुतारकी नावाचा एक शिवार आहे, त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे.
आणि सकाळी 10 आणि 12 आमचा अंदाज आहे, ह्या दरम्यान ती घटना.